सिंहतरणाचा कार्यक्रम होणार आहे. सर्वजण कोणी उठलो का? खाऊ म्हणून एक बक्षीस आहे. ठीक आहे, तर शिवरायांनी बादशाहच्या हातावर तुरी दिला हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. पण नेमकं बादशाहच्या हातावर तुरी दिल्या म्हणजे काय? आपली जान
शिवाजी राजांना नमन करतो, उजरा करतो. पण कुठे सशस्त्र क्रांतिकारक, कुठे संत, कुठे थोर महापुरुष आणि कुठे आजचे राजकारणी? कुठे माझे छत्रपती शिवाजी राजे आणि कुठे आजचे राजकारणी? आणि हेच राजकारणी निवडणूक आली. हात जरूर येतात, म्हणतात मतदान करा बरं. आणि एकदा का मतदान झालं, एकदा का निवडणूक झाली, पठ्याला 5 वर्ष पतंग आणि जरूरच तोंड दिसते. ते पण कुठं? टीव्हीवर आणि पेपरावर. ते पण कशासाठी? हे पक्ष सोडून या पक्षात आला, हे पक्ष सोडून त्या पक्षात गेला. निवा खुर्चीसाठी भांडे यांचे. अहो ऐकू ऐकू विटाला माणसाला, कोणाचा झेंडा हाती धराव, कोणाचा पाठीमागं उभं राहाव, हे काही झाली माणसाला. आणि म्हणूनच मला असं वाटतं, काही लोटो केले मर गए, काही ओटो केले मर गए. अरे देखते हो गे भगत सिंग ऊपर से, तो कहते हो गे सुखदेव से. साला हम भी किन कमीनों के लिए शहीद हो गए, हम भी किन कमीनों के लिए शहीद हो गए. आणि म्हणूनच मी म्हणतो, कधी कधी काय होत, मोठ कोण मला पडत, उत्तर असत मनात पण सांगायला लागतं कुणाच्या तरी कानात. अशा वेळेस तुम्ही सांगा काय करू मी, सांगा काय करू मी. आणि मग मला आठवतो माझ्या शिवरायांचा संघर्ष, माझा हिंदुस्थान सोन्याचा धूर निघणारा प्रदेश, सोन्याची चिजा केलेला देश. आणि या हिंदुस्थानात सर्व धर्म समभाव, संस्कृती, विद्वत्ता अन्नदान नांदत होती. या हिंदुस्थानाची ही स्वर्गाला ही भुरळ पडत होती. पण नजर लागली, हे मनफिकेतून तोडधार आली आणि लटत राहिली, लुटत राहिली. काबूल ते बंगाल मुघलिया सत्तेचा जान तारा फडकू लागला. आणि नर्मदा नदीच्या उत्तरेला म्हणजे आजचा भारत, बांगलादेश, पाकिस्तान, अफगाणिस्तान इतका प्रचंड असणारा भूप्रदेश मुघलांचा. आणि नर्मदा नदीच्या दक्षिणेला म्हणजे महाराष्ट्रात विजापूरचा आदिलशहा, अहमदनगरचा निजामशहा. या दो आणि मुघल या धर्मांचा सत्तांचा आपल्या महाराष्ट्रावर अमल सुरू झाला. माझा हिंदुस्थान पादाक्रांत झाला. बम बम बोले, बम बम बोले, बम बम बोले, बम बम बोले, धरती अंबर सरिता सागर सत्ते हो अधिकार, वेठ नंदी परमेश्वर करे चारो दिशा संचार. अशीच ईश्वराची भक्ती करणाऱ्यांची तटकल होऊ लागली, देवळे पाडल्या जाऊ लागली, घरदारे लुटल्या जाऊ लागली, अन्नधान्याची लूट आणि वरपड होऊ लागली, आया बहिणींच्या आप लुटल्या जाऊ लागली आणि अर्थरासानी रेत खचली. तेरा भी बाप आएगा तेरा संहार करने के लिए शेर आएगा. आणि या आवाजाविरुद्ध धर्मांत सत्तांत सत्तांचा आवाज गुंजू लागला. आणि महाराष्ट्रात वेरूळचे भोसले, सिंदखेडचे जाधव, फलटणचे निंबाळकर, मुधोळचे घोरपुडे, जावळीचे मोरे इत्यादी सरदार मुघल, निजामशाही, आदिलशाही यांच्या वतनासाठी, यांच्या जहागिरीसाठी त्यांच्या कवी पडू लागले. म्हणजे आपल्या शक्ती होती पण ती वाया जाऊ लागली. आणि हा धाम तुम्हीचा काय सुरू झाला. आणि जिजाऊंनी प्रश्न केला, आऊ साहेब, आबा साहेब, रयतेचे हाल हाल पवनांचा जीव गुतमरतोय, आपण आपल्याच मागी परक्या सारखं जगतोय आणि याचा आपल्या काहीच वाटत नाही. म्हणाले, अहो आम्हाला माणसं जिवंत वाटतात, दिसतात, पण आम्हाला ती मेल्यासारखी भासतात, परक्यांच्या कामी येतात. आऊ साहेब असो कि बाबासाहेब असो किंवा आम्हीच असो, आपण सर्वच गुलामगिरीत जगत आहोत. जिजाऊंच्या डोळ्यातील खळखळ वाहणारे अश्रू थांबेना. आणि या प्रश्नांनी लखुजीराव आणि मानसाबाई चकित झाल्या. पण उत्तर देणं आवश्यक होतं म्हणून त्यांनी उत्तर दिलं, जिजा आम्हालाही तसंच वाटते, पण उचित वेळ आल्याशिवाय कृती करणं आत्मघाती ठरे. आजच पण आठवी, आज फक्त कागदापुरती लोकशाही आहे. आणि आज या कागदाच्या लोकशाही मध्ये शूर वीर सरदार काय करतात? आपलीच गाडी, आपलीच मागे,
आणि आपली आज बायकोची गोल गोल साडी शिवरायांना काय काय दिलं
जीवा भावाची विश्वासू माणसे भवानी तलवार वारकरी वारकऱ्यांचा रयतेच्या प्रतिष्ठेचा भगवान ध्वज आणि दिली राजमुद्रा प्रतिपचंद्र लेखे विष्णु विश्व वंदिता शहाष्णो हा शिवसेच्या मुद्रा भद्राय राजते प्रतिपतीच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारी आणि अख्ख्या विश्वाला वंद्य होणारी असे शहाजी राजे यांचे पुत्र शिवाजी राजे यांची ही रेतीच्या कल्याणासाठी राजमुद्रा आहे अशी सांगणारी राजमुद्रा देवी. आणि पुणे जहागीर गेल्यानंतर शहाजी शिवरायाने जेव्हा भावाची सवंगडी मिळवले जेव्हा भावाचे मस्त मावळे संघटित केले आणि पुढे तर शिवाजी राजे पराक्रमावर पराक्रम पराक्रमावर पराक्रम गाजवत होते. किल्ल्या बघून किल्ले किल्ल्या बघून किल्ले घेत होते. यातच एक प्रसंग मी तुमच्या समोर मांडतो. शिवाजी राजांच्या करमतीची शिवाजी राजांच्या करमतीची आणि त्या सुनारी जाणीव शक्तीची आणि करील काही कल्पना युक्तीची हजी जी 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 खानाच्या भेटीसाठी खानाच्या भेटीसाठी माझा एक शानदार शान्याना उभारला होता. भेटीसाठी छान उभारला भेटीसाठी छान उभारला नक्षीदार श्याम्याला नक्षीदार श्याम्याला आणि अशा या श्याम्याला राजाला पाहून खान म्हणतो कसा हो शिवाजी हो हमारे गले लग जाओ खान हाक मारी तो श्री खान हाक मारी तो श्री रोखून नजरा मेरी आजी जी 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 खान राजाला आलिंगन दिलं आणि गदा केला खांदाभिमान मान्याला खांदाभिमान मान्याला कट्टरीचा वार त्यानं केला कट्टरीचा वार त्यानं केला खर खर आवाज झाला खर खर आवाज झाला चिलखत होता अंगाला चिलखत होता अंगाला खानाचा वार फुगा गेला आणि खान निरपडला तितक्यात बाहेर झालं पोटामध्ये बिचवा टाकलेला पोटामध्ये बिचवा टाकलेला वाघाला खाता मारा केला वाघाला खाता मारा केला तडा तडा खाल्ला पोटाला तडा गेला खानाचा पुतळा बाहेर किल्ल्या बघून किल्ले गेले आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली शहाजी राजाचं स्वप्न पूर्ण केलं जाऊच्या संस्काराचा चीज केलं आणि रयत सुखी केली. पण ते काय सोपं काम होतं का शिवरायांना सुरुवातीला सुखी यांचा सुरू झाला जसं की कृष्णाजी बांधण खंडोजी खोपडे जावळीचे मोरे हे काय कमी विना झाले होते का आणि परके तर होतेच मुघल आदिलशाही ते स्वकीय आणि परके शिवरायांना काय म्हणत शिवा सह्याद्रीका शिवा. पण राजांचं ध्येय पक्क होत आणि त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि म्हणूनच मला मला असं वाटत जी माणसं नग्न ध्येय ठेवून सतत वाटचाल करत असतात ती माणसं इतरांच्या दृष्टीने धडक असतात कारण ती इतरांच्या दृष्टीने पडत असतात. पण खरं म्हटलं ती पडत नसतात पडता पडता घडत असतात पडता पडता खडत असतात. आणि मला जसं गोड पडत तसं तुम्हालाही गोड पडत असेल शेतीच शिक्षणाच असंच गोड तुम्ही शिवरायांच्या चरित्रात शिवरायांचं चरित्र समजून घ्या आणि त्याचा संघर्ष समजून घ्या आणि मग तो गोड तुम्हाला आपोआप सुटेल. माय बाप लहान होती मोठा घास घेणं मला बरोबर वाटत नाही. मी इतका लहान आहे तुम्ही माझ्यापेक्षा वयाला मोठे आहात माणसं मनाने मोठे आहात पण मला तुम्हाला काही सांगणं बरोबर वाटत नाही. पण शिवरायांच्या चरित्रातून मी जी काही प्रेरणा घेतली ती मला शांत बसले
देत नाही आणि मी तुम्हाला अधिकार मागतो आणि तो की असा कि तुम्ही सुद्धा आजच्या या पिढीला असंच ध्येय द्या, असंच एक ध्येय द्या आणि तुम्ही सुद्धा माझ्या बालित्रांनो माझ्या बंधूंनो तुम्ही सुद्धा असंच हे ध्येय पूर्ण करण्यासाठी शिवरायांसारखी शपथ घ्या आणि ते ध्येय प्राप्त करण्यासाठी सतत संघर्ष करा. मी म्हणत नाही की तुम्ही शिवरायांसारखी तलवार चालवा, घोड्यावर बसा, लढाया करा. त्या आणि ते होत आज लोकशाही. आज लोकशाहीच्या मानाने तुम्ही राज्यघटना समजून घ्या, भूगोल समजून घ्या, विज्ञान समजून घ्या आणि आई वडिलांनी जे ध्येय दिले ते पूर्ण करा. आणि इतकं संघर्ष करा, इतकं संघर्ष करा, इतकं संघर्ष करा की ते ध्येय ते यश आपल्याला मिळलंच पाहिजे. आणि म्हणूनच मी म्हणतो if you cannot fly then run, if you cannot run then walk, if you cannot walk then crawl, if you cannot crawl but don't quit. इंग्रजीत नसेल सांगते तर मराठीत सांगतो. जर तुम्हाला उडता येत नसेल तर पळा, पळता येत नसेल तर चला, आणि चढता येत नसेल तर रंगा. पण जे काय पण करता ते करत राहा, सतत करत राहा, यश मिळेपर्यंत थांबू नका. आणि आमचं एक युट्यूब चॅनल आहे, त्याच्यावर आम्ही एज्युकेशनलचे लेक्चर टाकतो. त्याचं नाव निरंजन भोयर. त्याच्यावर तुम्ही राज्यघटना, इतिहास, भूगोल इत्यादी सर्व विषयांचे लेक्चर पाहू शकता, सबस्क्राईब करून पाहू शकता. शेवटी जाता जाता मी इतकं इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय जिजाऊ.